So we are going to study plant protection equipment, sprayer, types and function of the sprayer. So what is plant protection equipment? So with advancement in agriculture science, the more fields are covered under the crops for longer duration of the time. And due to multi-crop intensive farming and better irrigation facility, there is increase in plant pest and disease. So it is necessary to control by using the pesticide, fungicide and are chemicals which are applied on the plant in the form of spray and dust, and the machine which is used for this purpose is called sprayer and duster. तर काय आहे प्लांट प्रोडक्शन इक्विपमेंट? तर वनस्पतीचं संरक्षण करण्यासाठी वापरले जातात. वनस्पतीवरती जे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग होतात त्यापासून संरक्षण करण्यासाठी काही केमिकल्स फवारावे लागतात. काही पावडरच्या स्वरूपात असतात, काही लिक्विड स्वरूपात असतात. जे लिक्विड स्वरूपात असतात त्यासाठी आपण स्प्रेअर हे यंत्र वापरतो, आणि जे पावडरच्या स्वरूपात असतात ते फवारण्यासाठी आपण डस्टर या यंत्राचा वापर करतो. सो व्हॉट इज स्प्रेअर? So this is the image of sprayer. So this is the sprayer is a machine. So by definition, sprayer is a machine to apply fluid in the form of droplet. So what is fluid? So this is the tank. So you can look in this image. In this tank, we mix the chemical along with water, and that is sprayed through this machine in the form of droplet. So this is the tank which consists of water plus chemical, okay, mixture of water plus chemical is inside this, and it is spread through this machine in the form of droplets. So liquid is inside this tank and that is applied in the form of droplets, like this droplets on the, so suppose this is the plant, this is the plant leaf, and it is sprayed through this machine in the form of droplets, small droplets. And why it is sprayed in the form of small droplets? So that they can cover the whole area and they can stick the plant. So what is the purpose of sprayer? So there are four purposes. Number one, application of herbicide to remove weed. तर काय असते हर्बिसाईड? ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तणनाशक. शेतामधनं तणचा नाश करण्यासाठी जे केमिकल, जे रसायन वापरलं जातं त्याला म्हणतो आपण हर्बिसाईड. सो हर्बिसाईड कॅन बी स्प्रेड बाय युजिंग दिस स्प्रेअर. देन सेकंड पर्पज इज ॲप्लिकेशन ऑफ फंजीसाईड टू कंट्रोल फंगस डिसीज. सो व्हॉट इज फंजीसाईड? फंगस, ज्याला आपण फंगस डिसीज असते ते कंट्रोल करण्यासाठी फंजीसाईड केमिकल वापरलं जातं. देन ॲप्लिकेशन ऑफ इन्सेक्टिसाईड टू कंट्रोल इन्सेक्ट पेस्ट. जे काही कीटक असतात त्यांचं नियंत्रण करण्यासाठी जे केमिकल वापरलं जातं त्याचं नाव आहे इन्सेक्टिसाईड. आणि चौथा पर्पज आहे, नंबर फोर पर्पज, ॲप्लिकेशन ऑफ मायक्रोन्युट्रियंट टू द प्लांट. सो विच आर द मायक्रो? देर आर थ्री मेन फंक्शन ऑफ द स्प्रेअर. सो नंबर वन फंक्शन इज टू ब्रेक द लिक्विड इन टू ड्रॉपलेट. त्याच्यामध्ये काय केलं जातं? जे लिक्विड आहे, ज्यामध्ये जे स्टोअर केलेलं जे लिक्विड आहे, यामधनं जेव्हा ते बाहेर पडतं त्यावेळेस ते ड्रॉपलेटच्या फॉर्ममधनं बाहेर पडतं. असं छोटे छोटे स्प्रेच्या स्वरूपामध्ये ते बाहेर पडतं. सो नंबर वन फंक्शन इज टू ब्रेक द लिक्विड
into droplet. The number two, to distribute them uniformly over the plant. जर इथे प्लांट असेल आणि प्लांटवरती ते युनिफॉर्मली एकसारख्या प्रमाणामध्ये ते डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे, म्हणजे एकसारख्या प्रमाणामध्ये होण्यासाठी यामध्ये सेटिंग्स असतात. सो वी कॅन मेक द ॲडजस्ट दॅट सेटिंग. सो नंबर टू फंक्शन इज टू डिस्ट्रीब्यूट द लिक्विड युनिफॉर्मली ओवर प्लांट. अँड नंबर थ्री, टू रेग्युलेट द अमाऊंट ऑफ लिक्विड. सो यामधनं, ह्या यंत्रामधनं किती फवारा बाहेर पडतो हे रेग्युलेट करण्याचं कामसुद्धा ह्या मशीनमध्ये करण्याचं ॲरेंजमेंट असते. सो देर आर थ्री मेन फंक्शन. नंबर वन, टू ब्रेक द लिक्विड. नंबर टू, टू डिस्ट्रीब्यूट द लिक्विड युनिफॉर्मली ओवर प्लांट. नंबर थ्री, टू रेग्युलेट द अमाऊंट ऑफ लिक्विड टू अवॉइड एक्सेसिव ॲप्लिकेशन. देन टाईप्स ऑफ स्प्रे. So there are three types of spray. Number one, high volume spray, low volume spray and ultra low volume spray. So ya sprayer madna spray kelyanantar je ka liquid bahir padta hai, so that is in the form of droplet, pan te kiti pramanat bahir padta hai tyavar na teche types of spray divide kelele. So when we say high volume spray, when the output of this sprayer is more than 400 liters per hectare. एक हेक्टर क्षेत्रावरती जर आपण 400 लिटरपेक्षा जास्त फवारा होत असेल तर ॲट दॅट टाईम त्या स्प्रे किती असेल तो, दॅट इज द हाय व्हॉल्यूम स्प्रे. जर याच्यामधनं बाहेर पडणारा प्रति हेक्टरी लिक्विड 500 to 400 liters असेल, 500 to 400 liters पर हेक्टर असेल, देन इट इज कॉल्ड लो व्हॉल्यूम स्प्रे. आणि जर ह्या यंत्रामधनं बाहेर येणारा फवारा हा 5 लिटरपेक्षा कमी लिक्विड 1 हेक्टर क्षेत्रावरती पडत असेल तर त्याला आपण म्हणतो अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रे. सो नंबर वन हाय व्हॉल्यूम स्प्रे, नंबर टू लो व्हॉल्यूम स्प्रे, नंबर थ्री अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रे. Then types of sprayer. So there are three types of sprayers. Broadly we can say there are three types: manually operated sprayer, engine operated sprayer and airplane operated sprayer. Manually operated sprayer means je yantra apan hatane vaporto tyanna mhanto apan manually operated sprayer. इंजिन ऑपरेटेडमध्ये एक एक्सटर्नल पॉवर सोर्स तिथे घेतलेला असतो, दॅट इज इंजिन ऑपरेटेड स्प्रेअर. अँड एरोप्लेन स्प्रेअरमध्ये एरोप्लेनचा वापर केलेला असतो. नाव लेट्स सी इन डिटेल. सो मॅन्युअली ऑपरेटेड स्प्रेअर. सो फर्स्ट ऑफ ऑल मॅन्युअली ऑपरेटेड स्प्रेअर, तर त्याचे परत त्याच्यामध्ये एक 1, 2, 3, 4, 5 टाइप्स त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. सो इन मॅन्युअली ऑपरेटेड स्प्रेअर, सो दिस इज नंबर वन. नंबर टू, फोर अँड देर आर फाईव्ह टाईप्स इन मॅन्युअली ऑपरेटेड स्प्रेअर. सो नंबर वन इज हँड ॲटोमायझर टाईप. सो दिस इज द इमेज, इट इज शोईंग द हँड ॲटोमायझर टाईप. सो इट इज हँड ऑपरेटेड, हे हाताने वापरता येण्याजोगं स्प्रेअर आहे. सो दिस इज द हँड ॲटोमायझर टाईप. सो दिस इज हँड ॲटोमायझर टाईप. देन नंबर टू इज नॅपसॅक टाईप. सो दिस इज द एक्झाम्पल ऑर इमेज ऑफ नॅपसॅक टाईप स्प्रेअर. सो इन दिस स्प्रेअर जे काही लिक्विड आहे ते ह्या ठिकाणी ठेवलं जातं, हा खांद्यावरती घेऊन ऑपरेट केला जातो. एखाद्या लेबर किंवा एखाद्या व्यक्तीच्या किंवा शेतकऱ्याच्या खांद्यावरती ठेवला जातो. इथे हँडपंप असतो, हाताने हा पंप ऑपरेट केला जातो आणि त्याद्वारे याच्यामध्ये प्रेशर जनरेट होतं आणि त्या जनरेट झालेल्या प्रेशरमुळं याच्यातनं जे लिक्विड आहे अंडर प्रेशर बाहेर पडतं आणि ते लिक्विड गेट कन्वर्टेड इन टू द ड्रॉपलेट. सो दिस इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ द स्प्रेअर इज द नॅपसॅक टाईप स्प्रेअर. सो दिस इज द इमेज ऑफ नॅपसॅक टाईप.
Then number three is hand compression sphere. So this is the image of hand compression sphere. So what is the hand compression? So you can look, this is the handle, which is हे जे हँडल आहे हे वरती घेऊन असं खाली ऑपरेट केलं जातं, वर खाली ऑपरेट केलं जातं. त्यामुळे काय होतं, ड्यू टू कॉम्प्रेशन याच्यामध्ये प्रेशर इन्क्रीज होतं आणि प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे यातलं जे लिक्विड आहे ह्या पाईप थ्रू असं बाहेर येतं इथं आणि ह्या ठिकाणाहून बाहेर पडतं आणि त्याचं ड्रॉपलेटमध्ये रूपांतर होतं. सो दिस इज द हँड कॉम्प्रेशन स्प्रेअर. सो वाय इट इज कॉल हँड कॉम्प्रेशन, बिकॉज इथ एअर इज द हँडल अँड विच इज यूज टू कॉम्प्रेस द एअर इन साइड दिस टँक. हा तिथे टँक आहे, ह्या टँकमध्ये इथे लिक्विड आहे अलॉंग विथ द केमिकल. सो इट इज द कॉम्प्रेस. वाय इट इज द कॉम्प्रेस? टू इन्क्रीज द प्रेशर. अँड इट इज द अंडर इन्क्रीज द प्रेशर इट इज द स्प्रेड ऑन द डिझायर प्लांट. देन नंबर फोर इज अ रॉकर स्प्रेअर. सो वॉट इज द रॉकर स्प्रेअर? सो यू कॅन लुक इन दिस इमेज, दिस इज द रॉकर टाईप स्प्रेअर. सो इयर इज द हँडल विच इज ऑपरेटेड अँड ड्यू टू दिस द इयर इज द प्रेशर इन्क्रीजेस अँड दिस इज द फूट वॉल विच इज इन्सर्टेड इन टू द बकेट. सो इन विच एका बादलीमध्ये इथे असं प्रकारे एक हे ठेवलेलं असतं, केमिकल्स आणि मिक्स करून ठेवलेलं असतं. सो अशा पद्धतीने याच्यात इन्सर्ट केलेलं असतं बकेट आणि हा जो पाईप आहे याच्यात ना ते स्प्रे केलं जातं. सो दिस इज द रॉकर स्प्रेअर. देन नंबर फाईव्ह इज नाव फूट स्प्रेअर. सो दिस इज द इमेज ऑफ फूट स्प्रेअर. सो यू कॅन लुक ह्या ठिकाणी हे ऑपरेट करण्यासाठी पायाने ऑपरेट केलं, इथं पायाचा पंजा ठेवला की असं हे खालीवरती ऑपरेट केलं जातं. यामुळे काय होतं, पायाचा जसं हे जे खालीवरती इथे मोशन होणार आहे त्यामध्ये इथे प्रेशर इन्क्रीज केलं जातं आणि ड्यू टू दॅट इन्क्रीज प्रेशर हे ह्या ठिकाणी हा जो याचा फुटवॉल आहे हा इथे केमिकल इथे सक करतो आणि ते आपल्याला पाहिजे तेवढ्या लेंथवरती तो स्प्रे करण्याची याच्यामध्ये व्यवस्था असते. याच्यामध्ये तुमचे गार्डनमध्ये असेल किंवा ज्या ठिकाणी प्लांटची हाईट वगैरे जास्त आहे अशा ठिकाणी हे वापरले जातात. यामध्ये दोन किंवा तीन व्यक्तींची आवश्यकता असते. एक व्यक्ती इथे हा पंप चालवत असतो पायाद्वारे आणि एक व्यक्ती तिथे स्प्रे करण्याचं काम करत असतो आणि एक व्यक्ती इथे जशी गरज पडेल त्या पद्धतीने इथे केमिकल तयार करण्याची व्यवस्था करतो. सो हे आहेत एक्झाम्पल्स मॅन्युअली ऑपरेटेड स्प्रेअर. सो मॅन्युअली ऑपरेटेडमध्ये आपल्याला माणसांची गरज पडते हे कामं करण्यासाठी. आता आपल्याला बघायचं आहे इंजिन ऑपरेटेड स्प्रेअर. आता इंजिन ऑपरेटेड स्प्रेअरमध्ये किती टाईप्स आहेत, त्याचे दोनच टाईप आहेत. इंजिन ऑपरेटेडमध्ये पहिला टाईप आहे नॅपसॅक टाईप. सो दिस इज द नंबर वन अँड नंबर टू इज द पॉवर स्प्रेअर. सो इन इंजिन ऑपरेटेड स्प्रेअर, आता इंजिन ऑपरेटेड स्प्रेअर कसे आहेत ते बघूया आपण. सो फर्स्ट इज नॅपसॅक मिस्ट स्प्रेअर डस्टर. सो दिस इज द इमेज ऑफ नॅपसॅक मिस्ट. त्यामध्ये काय होतं आहे की हे जे लिक्विड आहे हे थोडंसं डस्ट फॉर्ममध्ये याच्यामध्ये आपल्याला बाहेर पडताना दिसतो. दिस इज द टँक. याच्यामध्ये बघा हे इंजिन ऑपरेटेड. सो इम्पॉर्टंट व्हाय इट इज कॉल इंजिन ऑपरेटेड स्प्रेअर, सो बिकॉज इंजिन इज यूज. आता प्रिव्हियसली इन प्रिव्हियस इमेजेस व्हॉट वी हॅव सीन, ते आपल्याला ते हाताने ऑपरेट करावं लागतं आणि ह्या ठिकाणी हाताची गरज नसते, फक्त खांद्यावर घ्यायची गरज आहे. परंतु याला जी पॉवर मिळते हे यंत्राला ह्या इंजिन थ्रू मिळते. सो इंजिन थ्रू हे ऑपरेट होतं. सो इट इज द फॉर्म ऑफ मिस्ट अँड डस्ट इट इज द ऑपरेटर. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ नॅपसॅक मिस्ट स्प्रेअर डस्टर. देन नंबर टू इज पॉवर स्प्रेअर. सो हाऊ इट इज लुक, दिस इज द एक्झाम्पल ऑफ पॉवर स्प्रेअर. सो ऑल्सो इट इज लुक इज द इंजिन. त्याच्याकडनं इंजिनमध्ये इथे पॉवर मिळते आणि ह्या ठिकाणी मग हे पॉवर मिळाल्यानंतर हा जो स्प्रेअर आहे ह्या ठिकाणी हे जे लिक्विड सक करण्याची योजना आहे आणि ह्या ठिकाणी हा पाहिजे तेवढ्या लेंथवरती तुम्ही ते स्प्रे करू शकताय. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी एकदा हे इंजन चालू केल्यानंतर एक व्यक्ती हे काम पुरेशा प्रमाणात स्प्रे करण्याचं करू शकतो. तर या अगोदर जे आपण बघितलं फूट स्प्रेअर असेल किंवा रॉकर स्प्रेअर असेल ह्या ठिकाणी आपल्याला स्प्रे करण्यासाठी दोन किंवा तीन व्यक्तींची गरज पडते. एक व्यक्ती हा तिथे कंटिन्युअसली पायानं किंवा हातानं यंत्र ऑपरेट करतो, परंतु पॉवर स्प्रेअरमध्ये इथे इंजन असल्यामुळे एक व्यक्ती हे आरामशीर पद्धतीने स्प्रेइंगचं काम इथे करू शकतो. देन नेक्स्ट इज एअरप्लेन स्प्रेअर. सो एअरप्लेन स्प्रेअर आर यूज फॉर व्हेरी लार्ज एरियाज.
So this is the image of airplanes pair. So you can look, there is a one operator. एक ड्रायव्हरची आवश्यकता असते इथे. ह्या ठिकाणी खाली इथे स्प्रेयर्स बसवलेले असतात. इथे पाठीमागे इथे टँक असतो ज्याच्यामध्ये केमिकल्स जे फवारायचं आहे ते त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं. सो यू कॅन लुक इन दिस इमेज, इज ॲक्च्युअल स्प्रेईंग ऑपरेशन इज हॅपनिंग. सो यू कॅन लुक इन दिस इमेज, दिस इज द एरोप्लेन अँड दिस इज द ॲक्च्युली स्प्रेईंग. सो दिस इज द क्रॉप ऑन विच द स्प्रे ऑपरेशन करायचं. ह्या पिकावरती फवारणीचं काम इथे केलं जातं. सो एरोप्लेनचा वापर कुठे केला जातो, तर मोस्टली जिथे एरिया जास्त आहे त्या ठिकाणं हे केलं जातं. सो दिस इज द व्हॉट इज स्प्रेअर अँड राईट इट्स पर्पज अँड फंक्शन. देन क्वेश्चन नंबर टू, write the detailed classification of sprayer. Question number 3, which are the types of the spray. So what is sprayer? Sprayer is the machine to apply chemical in the form of droplets.